सासूचा धाक नाही, सासू बद्दल प्रेम वाटायला हवं तिला. ते वाटेलच तिला, कारण मी चांगलीच वागते तिच्याशी, कळलं ना? इतर सासवांसारखा छळ नाही करत. विचारा ना तिला, विचारा, करते का ग मी तसा काही जाचबीच? आई 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 बाबा, आम्ही निघू का? ऑलरेडी उशीर झालाय. हो, ये सावकाश. येतो येतो आहे. आणि बघ, इकडची काळजी करत राहण्याची काही एक गरज नाही. तिथे गरज लागली तर थांबा, लग्न घर आहे, मनुष्यबळ लागत. इकडे मी बघतो, या तुम्ही. आणि हे बघ, हे बघ, वाटल्यास तू थांब, तिला परत पाठव. नवी नवरी लोकांच्या घरी राहणं बरं दिसत नाही. नवी नवरी? अगं, लग्न झालं ना, त्याच दिवशी तिथं गेली होती राहायला. हे बघ, ते सगळं झालं ना आता. झालं गेलं, गंगेला मिळालं, आता सगळं गोड झालंय ना. तिला जर तिथे ठेवली ना, तर जानूच्या सासवा माझ्या तोंडात शेण घालतील. तुम्ही निघा रे, निघा, काय ऐकत बसलाय तिचं. निघतो, सावकाश जा. ऑलरेडी उशीर झालाय, चल आता पट. खरं तर मी पण जाऊ शकले असते, आता जरा तसं बरं वाटतंय मला. घे मग झाडू, कचरा काढायला घे, व्यायाम होईल. असू दे, मरू दे. एक दिवस नाही झाडलं तर मला काय कोणी विचारणार आहे का? आणि नाही झाडलं एखाद दिवस घरात तर लगेच काय अगदी जळमट धरणार आहेत का? आणि सुनीताने काढलंय ना सकाळी केर. अच्छा अच्छा का असे ना, पण झाडलंय ना. आता मुळात सुनीलाच कळा नाहीत, तिच्या कामाला काय कळा असणार आहेत. असो म्हणतात ना, आली या भोगासी असावे सादर. चला, काय बोलण्यात तरी अर्थ आहे का? आपण आपलं कामाला लागूया. इंदापणेचं आचमन करायचं. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. छान दिसते ना सर मावशी? होते बाबा लग्न एकदाच. तुला सांगतो, मला ना असं वधू पित्याचं फिलिंग आलं. तुला काही श्री? अगं खरंच चांगलंय की मग आपल्या मुलीच्या लग्नात मदतच होईल ना, अनुभव कामी येईल. जन्म तरी होऊ दे मग लग्नाला. तो काय आता होईलच लवकर. तरा अवकाश आहे. प्रद्युम्न प्रद्युम्न नाम्न्या नाम्न्या पुत्रस्य पुत्रस्य विवाह विवाह संस्कार संस्कार आख्यम आख्यम कर्म कर्म करिष्ये करिष्ये. पाणी सोडून द्या तमनात. सतरा दो महागणपती पूजन. श्री, एक विचारू? विचार ना. पप्पूंच्या मित्राची काय भानगड आहे? मग तू त्यांना यायला नाही का म्हणालास? अगं असं काही नाहीये श्री, काल तूच सांगितलंस असं मला. अगं त्यांनाच यायचं नव्हतं, मी फक्त दुजोरा दिला. का? लग्न शांततेत पार पडावं म्हणून. म्हणजे? श्री, आता वाचलास पण हा विषय मी डोक्यातनं काढणार नाहीये. तुझं वागणं मला संशयास्पद वाटलंय. कोण आहे हा मित्र ज्याच्यासाठी पप्पूने एवढ्या रात्री श्रीला बोलावलं आणि तो न आल्याने लग्न शांततेत पार पडलं असं का म्हणाला श्री? पिंट्या या. जानवी, बरं झालं पिंट्या आलात.
आई आजींनी फोन केला म्हटल्यावर कसं नाही येणार? आई कुठे आहे? आली नाही आहे ते बरं आहे ना. पिंट्या. अगं म्हणजे बरं नाही आहे तिला. का काय झालं? आज तिचा मूड होता आजारी पडण्याचा. ये बस. नाही नाही अरे बस ना. बरे आहात ना वहिनी बाई? ओहे तुम्ही कशा आहात? मी मस्त. आणि भैया? मी मस्त. काय भणा बाई, चेहरा जरा सुकल्यासारखा वाटतोय. सुनीता तू साडी अशी का नेसली आहेस? ते घाई घाई मध्ये घातली ना म्हणून नेसली. बर चल तू माझ्या खोलीत चल, आपण नीट करूया. श्री आले. आता बघ कशी छान दिसतेय. ए बाळा काय झालं? सुनीता काय झालं, तू का रडतेस? इकडे बघ काय झालं, कोणी काही बोललंय का तुला? साडीवरून कोणी काही बोललंय का? काय झालंय? ना काय बी कामाची नाही हो. मला काय बी येत नाही. रोण्याच्या जिंदगीची मी अख्खी नासाडी केली. मला माझी खरंच लायकी नाही हो त्याच्या संगत लगीन करायची. रेडीयस का तू? काय बोलतेस? कोण काय बोललंय तुला मला सांग बघू. काय झालं? येणा येत आहे. सुनीता बघ माझ्याकडे. कोण काय बोललंय तुला? माझ्या की तुमच्या? अरे दोघांच्याही. काय माहित काय बरं. आय मला जे बोलतात ना ते लई लागतो माझ्या मनाला. सारखं ना असं असं दडपण येत राहत ते असल्या की कधी कुठली चूक काढतील आणि वरडतील याची भीती असते मला. खूप भीती वाटते. आणि ताई तुम्हाला त्या काय बी बोलले ना मला मला ते समद पटत माहितीये का? तुम्हाला समद येत ताई मला ठाव आहे. पण सुनीता मला येत याच तुला वाईट वाटलेलं नाहीये. तुला येत नाही असं म्हणून आईने जे काही वर्मावर बोट ठेवलंय ना तुझ्या त्याचं वाईट वाटलंय तुला, हे माहितीये मला. असच आपण रोण्याला नाही समजत ते. त्याला ना सारखं असं वाटत राहत की मी त्याच्या ताईची स्पर्धा करते म्हणून. ताई शपथतो असं काय बी नाहीये. माझी काय लायक आहे तुमच्याशी बरोबरी करायची? अगं मुळात तू का माझी बरोबरी करशील? आणि केलीस तरी काहीच हरकत नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाहीये. अगं नाही नाही ताई अहो असं खरंच नाही आहे. फक्त आई ज्या बोलतात ना ते लई लागत माझ्या मनाला. आईने ना मुद्दाम तुलना केली तुझी माझ्याशी, तुला तुझा कमीपणा दाखवण्यासाठी. नाही आई असं वागते, गोल गोल बोलते आणि मग पलटते.
तिने काय केलं असेल माहिती? तू जे बोललीस ना ते पिंटाला सांगितलं नसेल. माझ्याबद्दल ती जे काही बोलली ते सगळं तिने पिंटाला सांगितलं असणार. म्हणजे त्याला काय वाटणार, माझ्याबद्दल चांगलं बोललेलं तुला आवडलं नाहीये. अगं गैरसमज निर्माण केलाय तिने तुमच्या दोघांमध्ये. मग बाबांना बी असंच वाटलं असेल का? छे त्यांना नाही असं वाटणार अगं. हा बाईला खूपच चांगलं ओळखून येत आणि मुळात बाबा खूप समजूतदार आहेत अगं. ते असं काही वाटून घेणारच नाहीत. सुनीता अगं पिंट्याचा ना ताई हा वीक पॉइंट आहे. आई ना हे सगळे डाव रचतीये तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी. मला आता आईचं हे सगळं वागणं पाठ झालंय. माझ्या आणि श्रीच्या बाबतीतही तिने असंच केलं होतं. पण हे बघ आमच्या अनुभवावर ना आता तुम्ही शहाणे व्हा दोघं. काहीही झालं ना आईच्या ह्या अशा सगळ्या भूलथापांना आणि खेळीला तुम्ही बळी पडू नका. पण मग आता मी काय करू? नाही म्हणजे रोण्या डोक्यात राग घालून बसलंय म्हणून. त्याची काळजी तू नको करूस, मी बोलते पिंट्याशी. आता तू आईला समोर बसव आणि मी तुला ज्या गोष्टी सांगते ना त्या सगळ्या स्पष्टपणे बोल तिच्याशी. हे बघ मी कायम तुमच्या बरोबर आहे. आई आता शब्दांचे खेळ करेल, खोटं बोलेल, पण तिच्या कुठल्याही गोष्टींचा परिणाम तुमच्या संसारावर होऊ देऊ नकोस. मी आहे तुमच्या बरोबर. अगं माझ्या भावाची अर्धांगिनी आहेस तू, त्यामुळे त्याच्या इतकाच तुझ्यावरही जीव आहे माझा. फक्त माझ्या भावाची काळजी घे ग. तुझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कळलं का? किती जन्म पुण्य केले असतील म्हणून तुमच्यासारखी ननंद भेटली मला. काय बहिणाबाई काय झालं? अरे नाही काय नाही. ठीक आहे ना सगळं? हो अहो काय नाही भैया, माझं आपलं येड्यावानीच. माझ्या बायकोने तुला काही त्रास दिलाय का? तसं असेल तर सांग, दोन रट्टे देतो मी तिला. काय गय? अहो नाही नाही अहो, त्यांचा भाव सोडेल वय मला, तो तर पहिला माझा जीव घेईल. त्याच्यासाठी त्याची ताय जीव की प्राण आहे. काही सिरियस आहे का? नाही काहीच नाही. अरे देवा, पण आता हिला जरा पट्टी पडवूनच पाठवणार आहे मी. त्याआधी तुझ्या भावाला पडव. हो त्यालाही सांगणार आहे, दोघांची शाळा घेणारच आहे मी आता. सगळं नीट होईल. बर चला, काल ती वाट बघतायत सगळे, थांबले तुझ्यासाठी, सगळे विचारताय जान्हवी कुठे आहे. चला हो या खाली, आपण दुपारी बोलूया. या. मुहूर्त सावधान, चांदण्यात चांदणे पौर्णिमेचे, लुगड्यात लुगडे पैठणीचे, नवे लुगडे नेहता हर्ष वाटे, पती पाहटा ठेंगणा स्वर्ग वाटे. सुमुहूर्त सावधान. पहिले तुम्ही हार घाला. कलशातलं पाणी डोळ्याला लावा. मम हात धरा उजवा आणि फेरी मारा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध श्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न तारक्षो हरिष्ठनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर् ददातु.
जरम प्रतपदंतो नसामी अग्निंदितंतो नसामी नागास्त्रितंतो नसामी सोमं चतुर्थरंतो नसामी पितृं पञ्चवनंतो नसामी मांगल्य तंतु तंतु नानेन इह इह जन्मनी जन्मनी सुभगे सुभगे सह सह घाला कुलदेवीचं स्मरण करा तुमच्या आणि गळ्यात घाला स्वस्ति न इंद्र वृद्धाचर वाह स्वस्ति न भूषा विश्वेदाह स्वस्ति न दारक्षो वरिटन में स्वस्ति न बृहस्पति हाथ तुमको भरा त्या मंगलसूत्राच्या वाट्यांमध्ये सुधारा वे लागण्याची वेळ होऊन गेली तरी यांचा पत्ता नाही. तुला काय करायचंय? त्यांची कामं आटपली की येतील ती घरी. अहो असं काय करता? सू नाही ती घराची. हे तू लक्षात ठेव. काय मी काय लक्षात ठेव? सासूचा धाक नको का तिच्यावर? हा तिच्या आईने तर काही वळण लावलेलंच नाहीये तिला. मला येता जाता तिच्या आईचा उद्धार करायची गरज नाहीये. आईचा नको करू तर आणखीन कोणाला बोलणार आपण? सुनेवरनं तिच्या आईचीच परीक्षा होते ना. मी तुला या घरात राहायची परवानगी दिली याचा अर्थ काहीही बोलण्याची सूट दिलेली नाही. तुझ्या वर्तणुकीत जर सुधारणा झाली नाही तर तुझ्यावर पुन्हा तीच वेळ येऊ शकते. आपल्याकडे रोज देवपूजा कोण करणार? एक काम कर, देवपूजा करण्याकरता रोज सकाळी येत जा इकडे. देव आता पारोसे राहणार आपले. असं काही नाही होणार, मला खात्री आहे. मी देवांचं सगळं नीट करा. नीट राहा, सुखात राहा, आनंदात राहा. शरीला फोन करते मी. काळजी घे, तुझ्या बहिणीचं हे सासर असलं तरी तुझं माहेरच आहे. कधी ये येत. नीट रा सरे.
सुखाचा संसार कर, काळजी घे, माझी काळजी नको करू।